महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भूविकास बँकेला टाळे ठोको आंदोलन करण्यात आले. राज्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतरही लातूर जिल्ह्यात भूविकास बँक कर्जदाराकडून सक्तीने कर्ज वसुली सुरूच ठेवल्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ नागोरगोजे, जिल्हा उपाध्यक्ष संजय राठोड यांच्या नेतृत्वात उदगीर येथे असलेल्या भूविकास बँकेच्या मुख्य शाखेला कुलूप ठोकून आंदोलन करण्यात आलं. जर बँकेने वसूल केलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात परत नाही केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ नागोरगोजे यांनी दिला. लातूर जिल्ह्यामध्ये सध्या तीव्र दुष्काळी परिस्थिती आहे आणि या दुष्काळी परिस्थितीत शासनाकडून कर्ज वसुलीच्या संदर्भात शेतीशी निगडीत जेवढे काही कर्ज आहेत शेतकऱ्यांचे त्याच्या वसुलीस स्थगिती देण्यात आलेली आहे अशा प्रकारचा GR काढण्यात आलेला आहे. असं असतानासुद्धा या भूविकास बँकेनं लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याकडून सक्तीची वसुली चालू केलेली आहे. या भूविकास बँकेच्या मार्फत जिल्ह्यातील जेवढे कारखाने आहेत त्या कारखान्यांना यांनी यांच्या कर्जदाराची यादी दिली आहे आणि त्या कारखान्यांना यांनी सांगितलंय की जे कर्जदार शेतकरी आहेत त्यांचे जे उसाचं बिल आहे ते त्या शेतकऱ्यांना न देता यांच्या कर्ज खात्यात ते वर्ग करण्यात यावं म्हणून आणि अशा पद्धतीनं लातूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्याकडून त्यांच्या उसाच्या बिलातून यांनी यांच्या कर्ज खात्यामध्ये पैसे वळवून घेतलेले आहेत. वस्तुस्तः किंवा वास्तविक पाहता अशा प्रकारची सक्तीची वसुली यांना करण्याचा कुठलाही अधिकार नाही, परंतु अनधिकृतपणे हे लोक वसुली करतायत. या संदर्भात ही बाब आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिली, DDR साहेबांना निदर्शनास आणून दिली, यांच्या बँकेत येऊन आम्ही निवेदन दिलं, त्या उपरसुद्धा यांची वसुली थांबलेली नाही आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज या बँकेच्या मुख्य कार्यालयाला उदगीर या ठिकाणी आम्ही कुलूप ठोकण्याचं आंदोलन केलं आहे आणि या उपर जर यांनी सोमवारच्या आत ज्या शेतकऱ्यांचे पैसे यांनी वसूल केलेले आहेत त्या शेतकऱ्यांना परत जर त्यांच्या खात्यावर पैसे नाही पाठवले आणि पुढची वसुली जर थांबवली नाही तर यांच्या या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं लावण्याचं आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात येणार आहे. त्याने माननीय जिल्हाध्यक्ष संतोषभाऊ नागोरगोजे यांच्या नेतृत्वाखाली भूविकास बँकेला कुलूप ठोको आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने दुष्काळ जाहीर करूनही दुष्काळाच्या उपाययोजना सवलती लागू करूनही या दुष्काळामध्ये कुठलीही वसुली बँकांना करता येत नाही अशा परिस्थितीतही भूविकास बँक सक्तीने या ठिकाणी कर्जाची वसुली करत आहे व शेतकऱ्यांनी जर कर्ज नाही भरलं तर त्यांचे सातबारे त्यांच्या जमिनीस बँकेच्या नावानं करून घेण्याची लेखी धमकी या बँकेने दिलेली आहे. त्यामुळं याच्या विरोधामध्ये संतोष भवनच्या नेतृत्वाखाली आज आम्ही आंदोलन केलेलं आहे की जर या बँकेने त्वरित ही स्थगिती थांबवून ज्या शेतकऱ्यांचे कर्ज यांनी वसूल केले ते परत करावेत आणि वसुली थांबवावी असं या ठिकाणी आम्ही यांना निश्चित सांगतो. जर हे सुधारले नाही तर यांना कसं सुधारायचं हे महाराष्ट्र माणसेला चांगलं नाही.